नमस्कार, आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील 9व्या भागातील 20व्या लेखाचं वाचन करणार आहोत. याचं शीर्षक आहे ध्येय. दिशा, निश्चित असं धोरण जे आपल्या जीवनाला आकार देऊ शकतं. आपली प्रतिमा आपल्या सहवासातील माणसांमध्ये व समाजात उंचावू शकतं. त्यानुसार आचरण करणं, तसं वागणं, तसं राहणं, तसं बोलणं म्हणजे जीवनाची ध्येय निश्चिती करणं. ज्यांना आपल्या जीवनात काहीतरी ध्येय निश्चित करता येत नाही, ती माणसं समुद्रातल्या पाण्यात भरकटलेल्या दिशाहीन जहाजासारखी असतात. आपण या जगात कशासाठी जन्माला आलो आणि आपण रोज जे काही उपद्व्याप करतो त्यामागे आपल्या जीवनाचा निश्चित असा काय उद्देश आहे हे जोपर्यंत आपल्यालाच मनाशी ठरवता येत नाही, तोपर्यंत आपण असेच निरर्थक भटकत राहतो, राबत राहतो. कितीतरी लोक संपूर्ण दिवस मेहनत घेतात, राब राब राबतात, परंतु सायंकाळी धरणीला पाठ टेकवताना त्यांना हेच कळत नाही की आपण जो आजचा हा दिवसभराचा उपद्व्याप केला त्यातून आपल्या मानसिक समाधानासाठी, आनंदासाठी आपण किती मिळवलं आणि काय मिळवलं. शिवाय आपण ज्या ज्या लोकांच्या सहवासात आलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्यासोबत बसलो उठलो, त्या लोकांना आपण आपल्याकडून काय दिलं. देण्याघेण्यावाचून तर आपलं हे दैनंदिन जीवन चालतच नाही, परंतु जेव्हा आपण कुणाच्या सहवासात जातो किंवा कुणी आपल्या सहवासात येत असतं तेव्हा दोघंही एकमेकांच्या गरजेनुसार एकमेकांच्या सहवासात येत असतो, जात असतो. विनाकारण कोणीही कुणाकडे उपकार करायला फुकटात जात नाही आणि फुकटात येतही नाही. म्हणून जो येतो आणि आपण ज्याच्याकडे जातो तेव्हा एकमेकातला काहीतरी भावनिक व्यवहार तिथे घडतच असतो. मनुष्याच्या प्रत्येक देण्याघेण्याच्या गोष्टींमध्ये काहीतरी भावना निश्चितच असतात. अनेक साध्या सरळ माणसांना देखील समाजात आपलं हे साधं सरळपणा टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक व्यवहार जपून योग्य पद्धतीने सदाचाराने करावे लागतात. तेव्हाच त्या व्यक्तीचं साधेपणही अबाधित राहू शकतं. म्हणजे साधा मनुष्य इतरांशी जे व्यवहार करतो त्यामागे देखील त्याच्या मनात साधेपणाची भूक, अपेक्षा ही असतेच असते. आजकाल याच एका सामान्य भावनेचा जगात लोक अनेक मार्गांनी अनेकदा उपयोग करून घेताना दिसून येतात. त्यामुळे या जगात सामान्य जीवन जगणं म्हणजे कार्यवरची कसरत बनून जाते. त्यात अनेक गोष्टींबद्दल दक्ष राहावं लागतं, सावध राहावं लागतं. सामान्य मनुष्य आपल्या इज्जतीला, प्रतिष्ठेला जितका घाबरतो, दारिद्र्य, गुन्हेगारी या गोष्टींना तो जितका घाबरतो, तितकी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बेफिकीर लोकांच्या मनात कधीच नसते. म्हणूनच सरळ साधी माणसं आपल्या आयुष्यातला प्रत्येक व्यवहार मोजून मापूनच करत असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या स्वतःवर अनेक बंधनं घालून जगावं लागतं. समाजात एका सभ्यतेच्या बुरख्याखाली, दडपणाखाली वावरावं लागतं. यामुळे सामान्य मनुष्य जे इतरांशी व्यवहार करतो ते सर्व व्यवहार अनेक नीतिनियमांच्या, कायद्यांच्या चौकटीतले असतात. म्हणूनच जगात जो सर्वाधिक लोकांचा वर्ग आहे तो मध्यम वर्ग आहे, सामान्य वर्ग आहे. खूप लोक जीवनाच्या एका ठराविक पातळीच्या खालीही जगू इच्छित नाहीत आणि वरच्या पातळीवरही जगू इच्छित नाहीत. हे जगणं अगदी नैसर्गिक आहे, योग्य आहे आणि संतुलितही आहे. परंतु हवा जशी कधी स्थिर नसते, समुद्राचं पाणी जसं कधी स्थिर नसतं, तसंच मनुष्याचं जीवनही एकाच पातळीवर कधी स्थिर राहत नाही. मनुष्याचा स्वभाव हा त्याच्या अंतर्मनातल्या भावनांनुसार घडत असतो. अंतर्मनातल्या भावना चंचल असतात, अस्थिर असतात. त्यांची आंदोलनं कधी वेगवान असतात तर कधी सौम्य असतात, शिथिल असतात. भावनांचे हे आवेग अधूनमधून सारखे वर खाली होतच राहतात. आपण दिवसभरात ज्या हालचाली करतो, कामं करतो, त्यावर ती तशी खाली वर उसळत असतात. म्हणूनच आपण आपल्या मनातल्या आंदोलनांनुसार स्वतःला समाजात प्रकट करत असतो. ध्येय बाळगणं व तसं जगायला सुरुवात करणं हे आपल्या मनातलंच एक आंदोलन आहे, वादळ आहे. त्या वादळाला अनुरूप आचरण करणं, त्या दिशेने वाटचाल करणं हे ध्येय निश्चिती झाल्यानंतर अपरिहार्य बनून जातं व आपण तशा कृती, तसं आचरण करून घडायला सुरुवात होते. जीवन जोपर्यंत स्थिर आहे, सामान्य आहे, तोपर्यंत अनेक सामान्य माणसं कुठल्याही ध्येयाच्या फंदात उगाचच पडत नाही. परंतु अचानक कुठल्याही परिस्थितीने जर या सामान्य जीवनाला काही धक्का दिला तर मात्र मनुष्य अस्थिर बनून जातो, बेचैन बनून जातो. मग त्याच्या मनात वेगवेगळ्या विचारांची आंदोलनं उठायला सुरुवात होते.
ते विचारांचं वादळ त्याला वेगळं काहीतरी करण्याची प्रेरणा देतं, हालचाल करायला भाग पाडतं. जर आपल्याला आपल्यासमोर कुणी नावं ठेवली, आपली निंदा केली, तर आपण लगेचच अस्वस्थ होऊ लागतो. आपल्या स्थिर मनात अस्थिर विचारांचे तरंग लाटा उठायला सुरुवात होते. आपली निंदा का झाली, आपल्याला नावं का ठेवली गेली याचा आपण शोध घेऊ लागतो. मग ज्यामुळे आपण बदनाम झालेलो असतो त्या बदनामीसाठीची कारणं आपण पुसून टाकण्याचा प्रयत्न करतो. आपल्या प्रतिष्ठेला प्रतिमेला बाधक ठरणारी कारणं दोष आपण आपल्यातून घालवून टाकण्याचा आणि पूर्ववत सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागतो. कधी कधी आपल्या हातून अनेकदा आश्चर्यकारक अशा काही गोष्टी घडून जातात की समाज त्याची विशेष दखल घेतो आणि आपल्याला नावा जायला सुरुवात करतो. त्याने देखील आपल्या मनात वेगवेगळ्या विचारांची आंदोलनं उठायला लागतात. आपण अचानक उत्साह तरलतेचा अनुभव घेऊ लागतो. त्यात मग कधीकधी आपलीच फसकतही होण्याची शक्यता असते. भावनेच्या या उचंबळलेल्या लाटांवर स्वार होऊन आपण आपलं मूळ अस्तित्व विसरण्याची शक्यता असते. या भ्रमात आपण स्वतःला जगापेक्षा वेगळे समजून गर्वात अहंकारात ढकलले जाण्याची शक्यता असते. इथं जर आपण स्वतःला सावरू शकलो नाही तर मग आपल्याच मूळ अस्तित्वाला सामान्य जीवनाला मारक ठरू शकतो. अशी अर्धवट भ्रमात टाकून स्वतःचं चांगलं सरळ मार्गी चाललेलं जीवन उद्ध्वस्त करून घेणारी माणसं देखील या जगात काही कमी नाहीत. म्हणूनच मनुष्यानं कुठल्याच वाईट अथवा अतिउत्साहाच्या प्रसिद्धीच्या भ्रमातही आपला तोल कधीही बिघडू देऊ नये. जीवन सावरून धरणं, तोलून धरणं, सामान्य ठेवणं हीच जीवनाची खरी कसरत आहे आणि जीवनाचं खरं ध्येय देखील हेच आहे. जेव्हा मनुष्य सामान्य असतो, नॉर्मल असतो, तेव्हाच तो इतरांनाही हवा हवासा वाटतो. त्याच्याबद्दल आपुलकी जिव्हाळा निर्माण होतो. परंतु एकदा का मनुष्य कुठल्याही कारणाने सामान्य पातळीवरून घसरला की त्याला समाजाचं सहकार्य मिळणं कठीण होऊन बसतं. मग तो आपल्याच कर्माने आपल्याच कृतीने खाली खेचला जातो. तिथे मग तो धनाने श्रीमंत होऊ द्या अथवा व्यसनं आळस दुर्गुणांनी दरिद्री होऊ द्या, त्यात त्याची इमेज प्रतिष्ठा खराब होतेच होते. समुद्राला उधाण कितीही येऊ द्यात, तो आपली मर्यादा कधी ओलांडत नाही. आपल्या कल्पनांना कितीही उधाण आलं तरी देखील त्या कल्पना आपल्या समाजाच्या हितासाठी वापरणं हेच आपलं आयुष्यातलं ध्येय बनून जायला हवं. तेव्हाच आपण नेहमी सामान्य पातळीवर जगायला सुरुवात करू. मग आपल्या मनात आपल्या व इतरांच्या बाबतीत कुठला संभ्रम तिढा निर्माण होण्याचा प्रश्नच उरणार नाही. जीवनाचं ध्येय निश्चित आहे. आपण इथं निमित्त आहोत. विश्वाचा कार्यकारण भाव वेगळा आहे. त्यात आपली लुडबुड नाही चालत. ती जाण आली म्हणजे मग मनातले सर्वच भ्रम लयाला जाऊ लागतात, पुसले जाऊ लागतात. मग आनंद समाधान देणं व घेणं हे निश्चित ध्येय बनून जातं. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या स्वराक्षर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.